पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघातातील अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबतच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचवण्यासाठी त्यांचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. या तिघांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले गेले. दरम्यान तीन अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ब्लड ग्रुपशी ज्यांचे रक्तगट जुळतात अशा तीन व्यक्तींना ससूनमध्ये आणण्यात आलेलं होतं. तर हे सगळं प्रकरण नेमकं काय याबद्दलची माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, या तिघांचेही ब्लड सॅम्पल्स बदलल्याचं कळत आहे, काय माहिती किंवा काय मोठी अपडेट या ब्लड सॅम्पल प्रकरणातली आता समोर आली आहे? या तीन अल्पवयीन मुलांनी दारू पिलेली आहे हे दडवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंनी हा सल्ला दिला, ज्यानुसार या तीन अल्पवयीन मुलांच्या ऐवजी इतर तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने घ्यायचं ठरलं आणि त्यासाठी या तीन अल्पवयीन मुलांचे रक्तगट ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्ती त्या ठिकाणी आणण्यात आल्या. जो कार चालवणारा विशाल अग्रवालचा मुलगा आहे त्यासाठी एका महिलेचं रक्त घेण्यात आलं त्याच्या ऐवजी, आणि इतर दोघांसाठी देखील अशाच इतर दोन व्यक्तींचं रक्त घेण्यात आलं आणि ते नमुने पुढे तपासण्यासाठी देण्यात आले. त्यामुळे आता पोलीस या तीन व्यक्ती कोण याचा शोध घेत आहेत, या तिघांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं ससूनच्या 40 नंबर वॉर्डच्या परिसरामध्ये घडलं. त्या ठिकाणी दोन व्यक्ती कारमधून आलेल्या होत्या आणि त्यांनी अतुल घटकांबळे हा जो त्या ठिकाणी असलेला कर्मचारी आहे याच्याशी संपर्क साधून पैशांची बोलणी केली आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे रक्ताचे नमुने देणाऱ्या तीन व्यक्ती आणि पैशाची बोलणी करण्यासाठी आलेल्या दोन व्यक्ती या पोलिसांच्या रडारवरती आहेत. ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.